देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। हिंदू से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। हिंदू राष्ट्र की जय। आम्ही सर्वजण सकल हिंदू समाज म्हणून आम्ही आपल्याला निवेदन द्यायला साहेब आलेलो आहोत। इथे गेल्या अनेक दिवसापासून देशभर हिंदू गर्जना महामोर्चे निघत आहेत। आम्ही आमच्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण ठेवायचा प्रयत्न करत होतो। आम्ही कोणत्याही प्रकारचा मोर्चा वगैरे काढला नव्हता, परंतु काल परवा आमच्या विट्यामध्ये सुद्धा अशी एखादी जर घटना घडत असेल तर शेवटी आम्ही सुद्धा सहिष्णू जरी असलो तरी आम्ही सुद्धा मग आमच्या जर अंगावर येत असेल तर आम्ही त्याला शिंगावर घ्यायची आम्ही भूमिका ठेवून आम्ही 24 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आम्ही आपल्याला या निवेदनाद्वारे आपल्याला आवाहन करतो की आम्हाला आपण परवानगी द्यावी ह्या मोर्चाला। आणि ही जी काय आपण अटक केलेलं आहे याच्यामध्ये आमच्याकडे अशा माहिती आहेत की त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरवर सुद्धा आहेत, तर या पद्धतीने तपास करावा, याला कोणाचाही पाठबळ पाठिंबा असेल तर ते हे देखील आमच्या निदर्शनास आणून द्यावं। अशा जर व्यक्तींना कोण जर पाठिंबा आणि पाठबळ देणारा असेल तर आम्ही सर्वजण त्या लोकांच्यावरती बहिष्कार घालायचं सुद्धा आम्ही सर्व सकल हिंदू समाजानं ठरवलेलं आहे। आणि ह्या मागण्या आम्ही आपल्याला 24 तारखेला मोर्चाद्वारे येऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणारच आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला आम्ही हे मागणीचं निवेदन देत आहोत। आम्हाला सगळ्या हिंदू समाजातल्या सर्व संघटनांचा पाठिंबा आहे। 2 मिनिटं आम्हाला संघटनेत ते काय तुम्ही गेलं तर चालेल, मग बाकीचे आम्हाला पाठिंब्याचं बोलतील मग। ठीक आहे, ज्या आलेल्या तक्रारीवरून लगेच गुन्हा दाखल केला आहे, आरोपी अटक केला आहे, पुढच्या आम्ही तपास करत ते 56 ते चित्रफिती दाखवून जे हे केलं आरमाय सायबर क्राईम हा त्या हे जे गुन्हे दाखल करावेत। हो हो अगदी योग्य पद्धतीने लगेच दखल घेऊन कुठल्याही दबावाला बळी न पडता अटक केली आणि जसा जास्तीत जास्त पुरावा त्याच्या विरोधात करता येईल, शिक्षा कशी लागेल त्याला या पद्धतीने तपास। आमचं साहेब तुम्हाला सगळ्यांच्या वतीने एकच विनंती काय आहे की आम्ही सगळे आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। तुम्ही जर योग्य त्याच्यावर कारवाई केली तर बाकीची कुठली पुढच्या घटनेचा विषय नाही, मात्र त्यांना कुठं जर त्याला वाचवायचा प्रयत्न झाला तर मग हिंदू समाजाचा सुद्धा उद्रेक होईल, त्या पद्धतीने तुम्ही काम करचाल अशा आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। खानापूर तालुक्यामध्ये सामाजिक शांतता अबाधित राहिली पाहिजे, काय कुठं काय नाही असं काही परिस्थिती नाही, पण ज्या पद्धतीने ही होते जी पद्धत होती या भागात नाही आणि अशा पद्धतीनं जर विषय व्हायला लागले चुकीच्या पद्धतीने आया बहिणी सांगायला लागल्या अशा गोष्टीला पाठीशी घालणं विकृत घटनेला आणि ही विकृत आहे, या सगळ्या गोष्टीवर प्रशासन म्हणून खातं म्हणून आपली दहशत म्हणून
सगळ्या गोष्टीवर विशेष म्हणजे लवचिहाद सारखी ही प्रकरण जर विटासारख्या शहरात सुद्धा ग्रामीण भागात सुद्धा यायला लागली अशी शिक्षा झाली पाहिजे त्याला तुम्ही एकच सांगा की हा जो सकल मराठा आहे हा हिंदू त्यांच्या आक्रोशाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. खानापूर तालुक्यामध्ये घटना झाली ही खरं तर दुर्दैव आहे. अशा पद्धतीच्या घटना या तालुक्यामध्ये कधी होत नव्हत्या आणि अशा पद्धतीनं जर चुकीचा पायंडा पडत असेल आणि त्या चुकीच्या पायंड्याला जर कोण समर्थन करत असेल तर त्याचाही निषेध आज मी या निमित्तानं करतो. कारण कायद्याचं राज्य आहे. कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं जर कोण कायदा हातात घेऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं जर हितकाय करत असेल तर त्याला आम्ही कोण म्हणण्यापेक्षा त्याला आम्ही सगळी मिळून मी माझ्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या सकल हिंदू समाजाचा जो आज निवेदन दिलं आहे आम्ही इशारा म्हणून 24 तारखेला जी मोर्चा निघतोय त्या मोर्चामध्ये आम्हीही समाविष्ट होऊ. पण याही पुढे जाऊन एक मी या निमित्तानं विनंती करेन की खानापूर तालुक्यातलं बार असोसिएशन असेल किंवा जिल्ह्यातलं बार असोसिएशन असेल अशा पद्धतीच्या आरोपींचं वकीलपत्र की ह्या बार असोसिएशननं घेऊ नये अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मी करतोय. आम्ही सर्व आमची ओबीसी संघटना त्याचा निषेध व्यक्त करतो आणि 24 तारखेच्या महामेळाव्याला आमचा सर्व समाज या मोर्चाला सर्व समाज ताकदीनं उपस्थित राहील एवढी कळते. तालुक्यात घडलेल्या या पहिल्या घटनेला सगळ्यांनी इतक्या जोरात उत्तर द्यायचं आहे की परत कोणाचं धाडस घडलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहेत. प्रत्येकाच्या घरावर ही वेळ येऊ शकते. या पोट तिडकीनं प्रत्येकानं तालुक्यातल्या प्रत्येकानं आपापल्या घरातल्यांसहित मोर्चाला सहभागी व्हायचं आहे. त्याचबरोबर जे मशिदीवर भोंगे आहेत हा पण एक साऊंड जिहादच आहे. मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत. आमच्या पण प्रार्थना होतात पण आमच्या प्रार्थनाचा कुणालाही त्रास होत नाही. ह्याचबरोबर गोहत्या आणि हे जे काही आता लव जिहादचं फॅडा नवीन आले त्याला ठेचायचंच आहे. सगळ्यांनी यासाठी प्रत्येकी घरातल्या सगळ्यांना घेऊन 24 तारखेला सकाळी 10 वाजता भगवी टोपी घालून सगळ्यांनी सहभागी राहायचं आहे. झेंडा घेऊन यायचा आहे. प्रत्येकानं आपल्या घरावर वेळ येण्याची वाट बघू नका. समाजात हिंदू समाजातील सर्व संघटनांनी आज निवेदन देताना प्रमुख लोक आले होते आणि 24 तारखेच्या मोर्चाला सर्वच हिंदू समाजातील सर्वच संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं धन्यवाद काय मानणार नाही. कारण का प्रत्येक हिंदूचं हे कर्तव्य आहे. आज जर आपण जागृत नाही झालो तर येणारा काळ आपल्याला स्वस्त बसून देणार नाही जगू देणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं आजपासूनच पेटून उठूया आणि 24 तारखेचा आपला मोर्चा हा महामोर्चा हिंदू गर्जना मोर्चा हा अतिशय भव्य आणि मोठ्या स्वरूपात करूया की जेणेकरून प्रशासनाला शासनाला जाग येईल आणि या लव जिहाद सारख्या विषयावरती कायदा बनेल. आणि बघता बघता तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की बघता बघता बघा आपण दिल्लीमध्ये प्रकरण घडत होतं, मुंबईमध्ये घडत होतं, पुण्यामध्ये घडत होतं, काल परवा आपल्या विट्यामध्ये सुद्धा घडलेलं आहे. आणि आज उद्या परवापर्यंत आपण नाही जागृत झालो तर परवा तेव्हा आपल्या घरापर्यंत सुद्धा ही घटना घडायला वेळ जाणार नाही. त्यामुळं आपण जागृत होऊया आणि 24 तारखेचा हिंदू गर्जना महामोर्चा अतिशय मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात करूया आणि आपली गर्जना मुंबई आणि दिल्लीपर्यंत पाठवूया. येताना सर्वांना विनंती आहे भगवी टोपी भगवा झेंडा आणि आपल्या बरोबर कमीत कमी 50 मावळे ह्या पद्धतीनं आपण सर्वांनी यायचं आहे. आता आपण इथून तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन द्यायला जायचं आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.